उस्मानाबाद तालुक्यातील गोंड येथील चर्मकार समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. चर्मकार समाजातील स्मशानभूमीतील जागेवर याच गावातील स्मशानभूमीत अतिक्रमण केल्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी जागा नाही. सध्या याच ठिकाणी आज एक अंत्यविधी करत असताना अडवण्यात आला आहे. लोणी मसन हॉटेल मी जीस बी सगळं घेऊन आलेलं. कशासाठी? माझा वडील वारलाय ते या चालायला लागले. काय ना? हरिचंद्रराव घोडके. तुमचं? महादेव हरिचंद्र घोडके. मग आता काय झालं? काय आडू आडवी चालले सगळी हे चालले म्हण. मसन हॉटेलच खटं घ्यायला कबा केक कुठं घ्यायला मला सांगते. मी गाववाल्यांनी बी सगळ्यांनी सांगायचं चुकीचा वागा लागलाय ते. दरम्यान आज अंत्यविधी अडवला असल्याचे समजताच चर्मकार समाजातील महिलाही आक्रमक झाल्याचे दिसत होते. या ठिकाणी स्मशानभूमीत महिलाही आल्या होत्या. दरम्यान काही वेळाने महिला संतप्त होऊन या ठिकाणी आक्रोश करत असल्याचं दिसत होतं. बघा ही बाटली बघायची. बराच वेळ जमाव या ठिकाणी जमला होता. परंतु या ठिकाणी जे नागरिक राहतात ते नागरिक काय म्हणतात ते पहा. एवढा मोठा इकडे राहणार आहे की मुद्दाम आहे. मुद्दाम म्हणजे काय? मुद्दाम म्हणजे कसं की बाबा ह्यांची ह्यांचं मत आहे बाबा इथं आम्ही येऊन राहिला कवा राहिला आमचा बाप येऊन राहिला इथं. स्मशानभूमीतील अतिक्रमण हटवण्यासाठी या गावातील चर्मकार समाजातील नागरिक हे 8 वर्षापासून सतत प्रशासनाला पाठपुरावा करूनही प्रशासन हे विषय गंभीर घेत नसल्याचे या ठिकाणी नागरिक बोलत होते.